भीती वाटणारी सत्ता उलथवलीच पाहिजे, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. पाचोरा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. लोकसभेच्या जागा वाटपात ठाकरे गट 23 जागांवर ठाम. एबीपी माझ्याकडे जागांची एक्सक्लुझिव्ह माहिती. मुंबईमधल्या 4 जागांवर ठाकरे गटाचा दावा. जिंकलेल्या 18 जागांवर शिवसेनाच लढणार, त्यावर चर्चा करणार नाही, संजय राऊतांची माहिती. तर लोकसभेच्या 23 जागा लढण्यावर ठाम असल्याचंही राऊतांकडून स्पष्ट. सगळे सत्ताधारी पक्ष 288 जागा कमळ चिन्हावर लढतील, हा भाजपचा प्लॅन. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा दावा. अजितदादा शिंदेंना भाजपचा कट लवकरच कळेल, वडेट्टीवारांची टीका. दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींसोबत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक. महाविकास आघाडीच्या जागा वाटप फॉर्म्युलावर चर्चा होण्याची शक्यता. वंचितला सोबत घेण्याबाबत हायकमांड नेत्यांचं मन जाणून घेणार. लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची विशेष रणनीती. 6 जानेवारीपासून मुख्यमंत्री करणार महाराष्ट्र दौरा, तर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा मुख्यमंत्र्यांचे आदेश. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. आज निश्चित होणार तारीख. मुंबईमध्ये 3 कोटींहून अधिक मराठा आंदोलक येतील, जरांगेंचा दावा. 20 जानेवारीला गाव सोडणार, आरक्षण घेऊनच माघारी येणार. गाड्या अडवल्या तर फडणवीसांच्या दारात बसणार, जरांगेंचा इशारा. मुंबईमध्ये मराठा आंदोलनासाठी आज शिवाजी पार्क, आझाद मैदान, बीकेसीची पाहणी करणार. दादरमध्ये शिष्टमंडळाची बैठक. वीस जानेवारीला आझाद मैदानावरच्या आंदोलनासाठी ओबीसी जनमोर्चानं पोलिसांकडे मागितली परवानगी. विविध मागण्यांसाठी राज्यभरात होणार आंदोलन. धनगर समाजाची आज पंढरपुरात राज्यव्यापी बैठक. अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळालं नाही तर सरकारला निवडणुकांमध्ये फटका बसेल, आंदोलकांचा इशारा. नितीश कुमार जेडीयूचे नवे अध्यक्ष, लल्लन सिंग यांचा राजीनामा. नागपूरमधल्या बिडगावमध्ये कचऱ्याच्या डंपरनं बहीण भावाला चिरडलं, संतप्त जमावानं डंपर पेटवला, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त. नवीन वर्षाच्या स्वागतावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचं सावट. परराज्यातून नाशिकमध्ये परतलेल्या पर्यटकांना कोविड टेस्ट करण्याच्या सूचना. तर शिर्डी मंदिर परिसरामध्ये नो मास्क नो दर्शनचे फलक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.